नमस्कार, अश्विनी आपलं स्वागत करीत आहे बायजाई स्वयंपाकघरात. आपण साजरा करतोय नवरात्री नवाईडियल महोत्सव. आज आपण आलो आहोत श्रीमती सरिता माळी यांना भेटायला. नमस्कार ताई. नमस्कार ताई. तुम्ही सामाजिक कार्यातून उद्योग क्षेत्रात का आला आणि त्यातल्या त्यात तुम्ही हाच उद्योग का निवडला? उद्योग निवडणं म्हणजे असं काही ठरवलेलं नव्हतं. मी सामाजिक कार्य बऱ्याच वर्षापासून करते, पण सौंदर्य हा जो आहे तो भारतातला आणि दैनंदिनीतल्या महिलांचा गरजेचा विषय आहे, त्यामुळे मला थोडं अट्रॅक्शन होतंच की आपण सौंदर्यावर काहीतरी काम करावं. आणि ही संधी चालून आली होती मला खानदेशन रोल मॉलमध्ये युवा सलून म्हणून, तर मग मी तो चान्स सोडला नाही, मी सुरुवात केली. ताई, तुम्ही सौंदर्य तज्ज्ञ होतात म्हणून या क्षेत्रात आलात का? नाही, तसं काही नाही. सौंदर्य तज्ज्ञ मी मुळीच नव्हती, पण मला उद्योग म्हणण्याची आवड होती. आणि माझं जे साहस फाउंडेशन आहे संस्था, त्यात बऱ्याचशा मुलींना आवड होती या क्षेत्राची आणि माझ्या घरातल्या मुलींना पण आवड होती. म्हणून मी विचार केला की आपण हा एक मार्ग निवडावा ज्याच्यामधनं बऱ्याच मुलींना शिकायलाही मिळेल आणि त्यांना एक पुनर्वसनाची संधी आणि एक नवीन काहीतरी करावं आपण या क्षेत्रात, म्हणून मी विचार केला. ताई, तुम्ही कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात? इवामध्ये इवा एक पार्लर आहे, त्याला आम्ही फॅमिली पार्लर म्हणतो. ते म्हणजे युनिसेक्स आहे, म्हणजे जेंट्स आणि लेडीज एक पूर्ण परिवार इथे येऊन सर्व्हिसेस घेऊ शकतं. त्याच्यामध्ये आपण केसांशी संबंधित सर्व्हिस, स्किनशी संबंधित सर्व्हिस, नंतर आता जेवढे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, केमिकल ट्रीटमेंट आहे, हेअर कलर आहे, स्ट्रेटनिंग, स्मूथनिंग, रिबॉन्डिंग, फेशियल, मॅनिक्युअर, पेडिक्युअर, म्हणजे ज्या जेन्युन चालतं आहे मार्केट मध्ये त्या सर्व सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड करतो. कम्प्लीट पॅकेज. कम्प्लीट पॅकेज. काही तुम्ही घर आणि सामाजिक कार्य त्याच्यानंतर हा उद्योग याला इतका वेळ देऊ शकतात? वेळ द्यायचं म्हटलं म्हणजे हा उद्योग जो आहे तो मी माझ्या याच्यावर नाही केला, तर मी स्वतः सर्व्हिस देते. माझा जो स्टाफ आहे तो माझ्या फॅमिलीसारखाच आहे आणि माझा स्टाफ पूर्णपणे इवा सांभाळून घेतं. आज 2 वर्ष झाले, इवाच्या कोणत्याही सर्व्हिसची कंप्लेंट मार्केटमधून आलेली नाही आणि आम्ही बिलिव्ह पण सर्व्हिस देण्यावरच करतो. तर माझ्या स्टाफमुळे मला कधी इथे जास्त वेळ द्यायची गरज नाही पडत. मी फक्त त्यांना एक चांगला सपोर्ट आहे आणि ते मला सपोर्ट आहेत. ताई, आपला अमूल्य वेळ तुम्ही बायजाई स्वयंपाकघराला दिला, त्याबद्दल बायजाई टीमकडनं खूप खूप आभार. धन्यवाद. अशाच पुढच्या 9 नवरात्रीच्या व्हिडिओला आपण पुन्हा भेटूया बायजाई चॅनलमध्ये. त्याकरिता बायजाई चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.